नाही, मी याच्यावर बोलणारच नाही. अटक करा किंवा नका करू, माझा काही संबंध नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की ऐक्य बिघडतंय एवढं मात्र नक्की. सामाजिक ऐक्य बिघडतंय. दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होती. आपल्याकडे मुंबईचे पोलीस तेवढे सक्षम असल्यामुळे, महाराष्ट्राचे पोलीस सक्षम असल्यामुळे ती परिस्थिती निर्माणच होऊ दिली नाही. नाहीतर या मुंबईत खिंगी टाकायला टाकणारे आणि त्याच्या आत भडकवणारे काही वेगवेगळे चेहरे आहेतच. मुंबई महापालिकेची दरवर्षी जी नालेसफाईची अपडेट आहे, यंदासुद्धा नालेसफाईचा आत्तापर्यंत आकडे आलेला आहे. 36% नालेसफाई झाली आहे. कुठेतरी भाजपकडून सुद्धा असा आरोप होते की जे सत्ताधारी जे आहेत ते वाऱ्यावर सोडून निघून गेलेले आहेत, प्रशासन काम करत नाही आहे आणि त्यामुळे ही नालेसफाई जी आहे ती वेगानं होत नाही असाही आरोप केला आहे. कोणी वाऱ्यावर सोडलेलं नाही. आजही जिथे जिथे अडचण आहे तिथे माझी महापौर म्हणून मी पोचते. माझे अनेक आदित्य ठाकरे तर संपूर्ण महाराष्ट्र मुंबईमध्ये स्वतः लक्ष घालून हे सगळी कामं पाहत आहेत. स्वतः उद्धवजी म्हणजे मुख्यमंत्री सगळे लक्ष घालून काम करत आहेत. तुम्हाला जेव्हा आम्ही काम केलं आणि 110% नालेसफाई आहे गेल्या वर्षी सांगितलं तेव्हाही तुम्हाला प्रॉब्लेम होता की 110% निघूच कशी शकते. तुम्हाला आजही प्रॉब्लेम आहे. तुमचा प्रॉब्लेम हा वेगळा आहे. तुमचा प्रॉब्लेम वेगळा आहे. तुमचा प्रॉब्लेम सत्तेचा आहे, सत्तेत बसायचा आहे. आमचा प्रॉब्लेम सत्ते आणि सत्तेत बसायचा नाही. आम्ही आहोतच. आमची नाळ मुंबईकरांबरोबर जोडली गेलेलीच आहे आणि असे कधीही मुंबईकरांना वाऱ्यावर सोडलेलं नाही, ना महाराष्ट्राला सोडणार. कारण महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री बसले संयमी नेतृत्व आहे, सुसंस्कृत नेतृत्व आहे. कारण नसताना आगपाकड होणार नाही. आणि जिथे कायदा कानून स्ट्रॉंग करायला पाहिजे तिथे ते करतात आणि करतीलच. त्यामुळे हात जोडून विनंती मुंबईकरांना, अजिबात सैरभय होऊ नका. कोणीही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. महापौर म्हणून, माझी महापौर म्हणून मी आजही जोपर्यंत दुसरा महापौर बसत नाही शिवसेनेचा तोपर्यंत माझी जिम्मेदारी आहे. आणि म्हणून मी नंबरही शेअर केलेत लोकांना की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा काय प्रॉब्लेम असेल तर. आम्ही आमची अख्खी टीम जे आमचं मग स्टँडिंग असतील, सभागृह असतील, अगदी विरोधी पुरावे जे आहेत ते पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात देण्यात आले नाही, त्यामुळे राजद्रोह होऊ शकत नाही पुन्हा असं म्हणण्यात आलं. कुणामध्ये मी कायदा साधी कोर्ट आणि कोर्ट अंतर्गत असलेल्या गोष्टीला मी बोलणार नाही. कारण मुंबईचे पोलीस हुशार आहेत, मुंबईचे पोलीस कर्तव्य दक्ष आहेत आणि ते त्यांच्या अंतर्गत येणारे प्रश्न किंवा त्याची द्यायला लागणारे उत्तर ते सक्षम आहेत, ते देतील. त्यामुळे आपण त्याच्यावर काय बोलणं उचित होणार नाही. संदीप देशपांडे आणि संतोष भुरी यांच्यावरती गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे, परंतु ते अजूनही फरार असल्याचं बोललं जाते किंवा ते अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. तर दुसरे कार्यकर्ते जे आहेत त्यांचे शाखा प्रमुख असतील किंवा ड्रायव्हर्सला सुद्धा आता पोलिसांनी अटक केली आहे, त्याकडे कसं बघते? मला असं वाटतं की संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे फायर फायटर मंचचे लीडर आहेत. त्यांनी दोघांनी त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांभाळायचं किंवा सांभाळलंच पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही निघून जाणार असाल तर कार्यकर्ता तिथला असलेला सैरभैर होतो आणि त्याच्याकडनं अधिक चुका होण्याच्या शक्यता असतात. सेनापतीत पळून गेला तर आजची सेना काय करणार? म्हणून सेनापती भक्कम हवा. सेनापतींनी मी ऐकलं, संदीप देशपांडे यांचं मी बोलणं ऐकलं, ते म्हणत होते की मी कायद्याच्या बाजू समजून घेतोय, कायदेशीर सल्लागार सल्ला घेतोय. अर्थातच हा सगळ्यांनीच घेतला पाहिजे. पण तो सल्ला आणि सल्लागार घेत असताना शिवसैनिक तिथला असलेला मनसे सैनिक सैरभैर झाला आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर लीडर त्यांचेच सैनिक जेव्हा आमच्याशी बोलतात मनसे सैनिक, पण लीडरच असा
आपल्या ह्याच्यातून निघून जाईल आणि सांगेल ना मी आहे, पण त्यांना दिसत नाही आहे किंवा त्यांना तो आधार वाटत नाही आहे, ते चुकीचं आहे. मंचाध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात परळी मध्ये सुद्धा आता कोर्टाने अजामीन वॉरंट जो आहे तो काढलेला आहे. याआधी सांगली शिरोळा कोर्टाने जो आहे तो काढला होता आणि आता परळी बीड मधील कोर्टाने जो आहे तो काढलेला आहे. मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरती आंदोलन केलं होतं. या दोन्ही प्रकरणात कसं मी काय बघते, कारण मी काय कायदे तज्ज्ञ नाही, मी एक सामान्य शिवसैनिक नागरिक आहे, एक महापौर आहे मुंबईची होते, त्यामुळे याकडे बघताना मी तेच बघणार की आपण ध्वनी प्रदूषणाच्या माध्यमातून या गोष्टी करत होतो. कोर्टाने तर ऑलरेडी सगळ्यांनाच सांगितलं आणि ध्वनी प्रदूषण करू नका असं करत करत आपण आपल्या जे काही भोंग्यांमुळे होणारा त्रासाचा आदित्य साहेबांच्या माध्यमातून करायला सुरुवात पण केली होती. लोकांनी ते ऐकलं पण होतं, पण नुसते शड्डू ठोकून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करून या गोष्टी करतात. मी सगळ्या समाजाच्या लोकांचं अभिनंदन करेन की त्यांनाही लक्षात आलं की ठिणगीत टाकण्याचा प्रयत्न चाललाय, आपण शांत राहिलं पाहिजे, सामाजिक भान राखून पोलिसांकडे ज्या कमिट्या आहेत त्या कमिट्यांमधल्या पोलिसांचं पण कौतुक की त्या सगळ्या कमिटी, मोहल्ला कमिटी, गल्ली कमिटी सगळ्यांना बोलवून एकत्र घेऊन प्रत्येक जण मुंबई सुरक्षित राहावी आणि महाराष्ट्र सुरक्षित राहावं, पण 10 पावलं मागे गेले तर कुठेतरी ठिणगीत टाकण्याचा प्रयत्न होता तो होऊ नये म्हणून बऱ्याच समाजाची लोकं 10 पावलं मागे गेली. मी मनापासून त्यांचं अभिनंदन करते की बरं झालं, कारण आपल्याकडे हे सगळं भरकटणं चाललं आहे, आपल्याकडे महागाई वाढली आहे, 15 लाख काही कोणाच्या अकाउंटला आले नाही, 500 दिन तर कधीच येणार नाही, त्याच्यानंतर पेट्रोल डिझेलचा बॉम्ब फुटल्यावर तो परत आपल्या महाराष्ट्रात आला, महाराष्ट्राच्या अजून अनेक देणी GST पासूनची दिली गेली नाही आहेत, त्यामुळे महाराष्ट्राने ज्या पद्धतीने मुंबईला सावरलं, महाराष्ट्राला ही पोटदुखी, ते सगळं एका बाजूला आणि भोंगे एका बाजूला, म्हणजे जे कसं गावात एखादी गाय किंवा म्हैस पळवतात तेव्हा घंटा वाजवणारा एका बाजूने जातो आणि त्याच्या बाजूने अख्खा गाव जातो, तिथे आता भोंगा आहे, पण भोंग्याच्या मागून कोणी जाणार नाही. सगळ्यांना कळले हे भोंगे कसे वाजतायत आणि हे भोंगे कोणासाठी वाजतायत, ह्या भोंग्यांच्या मागचं अर्थकरण काय आहे सगळ्यांना कळलेलं आहे, त्यामुळे भोंग्यांच्या बाजून कोण नाही जाणार, उलट भोंग्यांचा नियमावली जी कोर्टाची त्याला 10 पावलं मागे घेऊन सामंजस्याची भूमिका जेवढ्याने दाखवली त्यांचं अभिनंदन. काही म्हणून मी मगाशी म्हटलं पळून नेणाऱ्या म्हशीची घंटा वेगळीकडे वाजते आणि म्हैस बाजूनी जाते, हा षडयंत्र आहे आणि या षडयंत्राला लोक बळी पडणार नाही. COVID-19 करोना आपण आजही सांगतो गर्दीत जात आहे, मास्क वापरा, 2 डोस घेतलेल्या ठिकाणी दुसरा डोस घ्या आणि स्वतःला इतरांसाठी नका, स्वतःसाठी करा. तुम्ही वाचलो पाहिजे, गर्दीच्या ठिकाणी माझ्या हातात मास्क असला पाहिजे आणि माझ्या नाकावर तो मास्क असला पाहिजे. आजही आपण बघतो आहे की आपले नेते जे आघाडी सरकारमध्ये अजूनच शरद लोकनेते शरद पवारांपासून ते आदित्यांपर्यंत आजही ते मास्कमध्ये असतात, गर्दीच्या ठिकाणी ते मास्कमध्ये दिसतात. त्याचा अर्थ COVID-19 करोना आजही संपलेला नाही, त्याला त्याची काळजी करायला पाहिजे. परंतु भोंगे वेगळ्याकडे वाजतायत ना, त्याने अस्थिर झालं आहे, पण नाही मुंबईची आणि महाराष्ट्राची जनता अस्थिर होणार नाही. त्याचं कारण त्यांचे मुख्यमंत्री हे नीट आणि कुटुंब प्रमुखासारखे वागतायत आणि संयमी नेतृत्व आहे. आज लोक बोलत आहेत की पहिल्यांदा आम्ही इतका संयमी नेतृत्व पाहिलं आहे, त्यामुळे मुंबईकर आणि महाराष्ट्रामध्ये फारसं आमचे जे काही चाललंय ठिंग्या टाकायच्या पण त्या पेटत नाही आहेत, त्याच्यामुळे अधिक त्रास होतो आहे, पण पेटणारच नाही. कारण तिथे बसलेले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांचे सुपुत्र उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जे संस्कार आहेत ते हळूहळू
त्या पद्धतीने काम करून लोकांना वाचवण्याचं काम करतात. घर पेटवणं इझी असतं, चूल पेटवणं कठीण असतं, असं आदित्य ठाकरे साहेबांनी जे सांगितलं ते तंतोतंत 100% खरं आहे. चूल पेटवायला परिश्रम घ्यावे लागतात, घर पेटवायला माती भडकावी लागतात. आम्हाला माती नाही भडकवायची, म्हणजे माती थंड पाहिजे, डोकी शांत ठेवून हृदयातून त्याला वाटलं पाहिजे की माझी चूल पेटली पाहिजे आणि माझ्या चुलीवर अवलंबून असलेली लोकांच्या पोटाची आग शमन बघली भागली पाहिजे म्हणून ते काम. आणि मराठा पाठ्यांचा काही इम्पॅक्ट आहे तो दिसतो आहे प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे एखादं मिशन चालवायचं असेल तर त्याला पैसा तर लागतो, पण तो किती लागला आहे, तो काय केला आहे, काय भरवचा, त्याची मी माहिती दिली.